यानंतर वळूयात पुढील बातम्यांकडे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज वरळीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 11 वाजता वरळी नाका इथल्या गीता टॉकीज समोर डीएमसी कार्यालयामध्ये आदित्य ठाकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर तत्पूर्वी शिवालय हॉल समोरील शाखेसमोरून सेनापती बापट मार्ग इथून आदित्य ठाकरेंची पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. तर या पदयात्रेतून आदित्य ठाकरे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. पदयात्रेमध्ये शिवसेनेचे सर्वच महत्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते आहे.